नमस्कार, गोमंतक टीव्हीचेर माई मोगाचो येवकार. हांव संजना अंजुनकर. सविस्तर खबरां पयलीं पळोवया आयच्यो मुखेल खबरो. पेट्रोलान गोंयांत पुराय केलो शेंकडो. 5व्या दिसा 50 पयशांनी जाली दरवाड. गोयचे चलयेचो सेंट्रल लंडनांत जालो खून. हॉटेलांत बशिल्ल्या गिरायकान केलो खुनशी हल्लो. नौदळाचे दुसरे PATI विमान स्क्वॉड्रन 29 मार्चाक जातले कमिशन. INS हंसा नौदळ विमानतळार जातली कार्यावळ. नव्या राजभवनाच्या बांधकामा खातीर गोय सरकारान निश्चित केली जमीन. उंचेल्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती. काणकोणच्या बीच रिसॉर्टान केल्ले बांधकाम बेकायदेशीर. राष्ट्रीय हरित लवादान काढलो निष्कर्ष. भारतान फाटल्या 24 वरांत 1500 कोरोना केशींची नोंद. सक्रिय दुयेंतीचो आंकडो पावलो 16187. आता खबरो विस्तारान. पेट्रोलान गोंयांत शेंकडो पुराय केला. सेगीत 3 दीस 80 पयशांनी वाड जाल्या. उपरांत काल परतून लिटरा 8.50 पयशे वाडले. राजधानी पणजे सयत हेर बाकीच्या वाठारांनी पेट्रोल 100 पाविल्ल्याचें दिसून येता. हे मोल 125 रुपया मेरेन वाडपाची शक्यताय आशिल्ल्याचे कांय जाण सांगतात. पेट्रोलाचे दर 100.12 रुपयांचेर पावला. गोंयांत पयलेच फावट पेट्रोलाचो दर 100 वयर गेल्ल्याचे दिसून येता. ह्या मार्गायेक लागून गोंयकारांच्या मनांत भंय निर्माण जाला. ईस्ट लंडनांतल्या एका रेस्टॉरंटांत गिरायकान चलयेचो खून केल्ल्याचो व्हिडिओ सद्याक सोशल मिडियाचेर बरोच व्हायरल जावपाक लागला. ही चली गोंयची आशिल्ल्याचेच कांय जाण उलयतात. 25 मार्चाक ही खुनाची घडणूक घडली. न्यू हॅम हांगासरल्या इंडियन रेस्टॉरंट हैदराबाद वाला हांगा गिरायक टेबलाचेर बसून जेवताना दिश्टी पडटा. चली त्या टेबला कडेन वयता तेन्ना अचकीत तो गिरायक तिचेर चाकवान हल्लो करता. ह्या हल्ल्यान ते चलयेचो खून जाला. सुत्रां कडल्यान मेळिल्ले म्हायते प्रमाण ही चली गोंयची आशिल्ल्याचें कळून येता. नौदळाचे दुसरे PATI विमान स्क्वॉड्रन 29 मार्चाक कमिशन जातले. ही कार्यावळ INS हंसा नौदळ विमानतळार जातली. द कॉन्डर्स नांवान वळख आशिल्ले हे स्क्वॉड्रन ॲडमिरल आर हरी कुमार हांचे हजेरेन कमिशन करतले. INS 316 बॉईंग PATI हे आधुनीक तशेंच वेगवेगळ्या कामा खातीर वापरांत येवपी लाँग रेंज मॅरिटायम रिकॉनिसन्स आनी एंटी सबमरीन वॉरफेअर विमान जावन आसा. नव्या राजभवनाच्या बांधकामा खातीर गोंय सरकारा कडेन जमीन निश्चित केल्या. एका उंचेल्या अधिकाऱ्यान हे विशीं माहिती दिली. बांधकाम डिझायन आनी सरासरी मोल निश्चित केल्या उपरांत ही फायल मंजुरी खातीर सरकारा कडेन धाडून दितले.
काणकोणच्या खोला बीच रिजॉर्टान बेकायदेशीरपणान दोंगर कातरून बांदकाम केल्ल्याचो निश्कर्श राष्ट्रीय हरीत लवादान काढला. हरीत लवादान रिजॉर्टांतल्या रचने विशीं संयुक्त समितीच्या अहवालांतल्यान निश्कर्शाचेर दुबाव उक्तायलो. नेमांचें उल्लंघन करून रिजॉर्टान बांदकाम केल्ल्याचें हरीत लवादान म्हटलां. इनासियो परेरान हे विशीं हरीत लवादा कडेन कागाळ केल्ली. द्वारका इको बीच रिजॉर्टाच्या बांदकामाक ताणें आव्हान दिल्लें. दोंगर तशेंच खारफुटी कातरून आनी खाडीत भर घालून हें बांदकाम केल्लें. गोंय दर्यादेग वेवस्थापन अधिसुचोवणी फाट्यार मारून हें बांदकाम केल्ल्याचें हरीत लवादान म्हटलां. भारतांत आयज 1421 नव्या कोवीड-19 दुयेंतींची नोंद जाल्या. भारताचे आतां मेरेन 4,30,19,453 कोरोना बादीत जाल्या. सद्या सक्रीय दुयेंतीचो आंकडो 16,187 आसा. दुयेंतींक मरण येवपाचो आंकडो 5,21,004 पावला. हातूंत 149 नव्या कोरोना बादितांची वाड जाल्या. सक्रीय दुयेंती सद्या 0.4% आसा. राष्ट्रीय पांवड्यार कोवीड-19 दुयेंती बरे जावपाचें प्रमाण सद्या 98.75% नोंद जालें. पेट्रोल डिझल घरगुती गॅसचे दर दिसान दीस वाढत असताना आता वखदां लेगीत म्हारग जावपाची आसात. भलायके खातीर गरजेची आशिल्ल्या वखदांच्या दरांत 1 एप्रिलाच्यान वाढ जातली. सुमार 800 वखदांचे दर 10% वाडटले. ते खातीर भलायकेची जतनाय घेवप जातले म्हारग. कोरोना महामारी आयले पसून वखदांच्यो किमती वाडोवच्यो अशी मागणी ह्या क्षेत्रांतल्यो कंपनी करतल्यो. निमाणे एनपीपीएन वखदांचे दर 10.7% वाढोवपाक मंजुरी दिल्या. देशांत सुरू आशिल्ल्या फुकट रेशन येवजणेची मुजत 30 सप्टेंबर 2022 मेरेन वाडयल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे अध्यक्षताये खाला केंद्रीय मंत्रिमंडळाचे बसकेंत हो निर्णय घेतला. फुकट रेशन येवजणेची मुजत 31 मार्चाक सोंपपाची आसली, पूण केंद्रीय मंत्रिमंडळान हाका सप्टेंबर 2022 मेरेन मुजत वाट दिल्या. देशांतल्या 80 कोटी परस चड लोकांक पयलीं प्रमाणानूच हाचो लाभ घेवपाक मेळटलो. खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ट्वीट करीत ही म्हायती दिली. मध्य प्रदेशाचे आदले मुखेल मंत्री आनी काँग्रेसीचे खडेगाठ फुडारी दिग्विजय सिंह हांका इंदूर जिल्हो न्यायालयान 1 वर्साचे बंदखणीची ख्यास्त फरमायला. 2011 भाजप युवा मोर्चाच्या एका कार्यकर्त्यांक मारबडय प्रकरणांत तांकां ही ख्यास्त जाल्या. मुरगाव नवे वर्स येवकार समितीन दर वर्सा प्रमाण ह्याय संवसार पाडव्या निमतान मिरवणूक काडपाचें थारायला. हिंदू नवे वर्स येवकार समितीचे संयोजक नितीन फळदेसाय हांणी हे विशीं म्हायती दिली. देव दामोदराक नाल दवरून ही मिरवणूक काडटले. स्वातंत्र्य पदा वयल्यान मुरगाव पालिके मेरेन ही मिरवणूक काडटले. उपरांत जाहीर सभा जातली. ह्या वर्सा शोभायात्रेक जवळजवळ 1000 लोक येवचे असो एक प्रयत्न समितीच्या मार्फत जाल्लो आसा. आणि समितीन आतां पर्यंत 4-5 बैठके घेवन हो प्रयत्न जो आसा तो सगळे कडेन सुरू केल्लो आसा. अनेक देवस्थानच्यो कमिटी जी आसा, समिती जी आसा, हे देवस्थानच्यो समिती सुद्दा ह्या सगळ्या हितून विरिजेन आपलो सहभाग दिता आणि ह्या शोभायात्रेक मोठ्या प्रमाणान उपस्थित रावपाची तेंची तयारी आसा.
त्याचबरोबर शोभायात्रा झाल्यानंतर जी सभा जाता ती सभेक या वर्षा आम्ही प्रमुख वक्ते म्हणून आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री रमेश शिंदे हे हिंदू जनजागृत समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता असत, तसेच सन्माननीय अतिथी म्हणून श्री श्याम रसिक दास हे इस्कॉनचे मुरगावचे प्रमुख असत, हे दोन उपस्थित असतले आणि यांच्या उपस्थितीत ती सभा जी असा ती सभा जाते। नवे सरकारान मंत्री पदाक कोणाक मेळटली हो सस्पेन्स अजूनही कायमच असा। मंत्री पदा वाटपाची ही वळेरी आयत्या वेळार जाहीर जावपाची शक्यता राजकीय मळावेल्यान व्यक्त जाता। मंत्री पदाची उमळशीक एके वटेन आसाच, पूण ह्या सगळ्यांत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांची भुमिका महत्वाची थारता। शांत दिसपी हो मुख्यमंत्री कोणाक कित्याक मंत्री पदा दिवपाक जाय ते बेस बरे जाणा। 28 मार्चाक प्रमोद सावंत सोपूत घेवन रितसर मुख्यमंत्री पदाचो ताबो घेतलो। ताच्या सयत कांय जाण मंत्री पदाची सोपूत घेतले, पूण हे कांय जाण कोण ही वळेरी अचकीत सोपूत विधीच्या दिसाच जाहीर जावपाक शकता। इतले मजगतीं मंत्री पदां मेळोवपाची सर्त सद्या नेटान सुरू जाल्या। बाबूश मोन्सेरात, रोहन कवटे, सुदीन ढवळीकर, विश्वजीत राणे ह्या सारख्या दबंग फुडाऱ्यांनी लेगीत लॉबिंग सुरू केल्या। ह्या गडगंज फुडाऱ्या मदीं नव्या निवडून आयिल्ल्या फुडाऱ्यांचोय आस्पाव आसा। मंत्रिमंडळाच्या ह्या वळेरींत खंयच्या नवीन तोंडाक सुवात मेळटली काय हो प्रस्न लेगीत आसाच। इतले मजगतीं मिस्टर कूल म्हण प्रतिमा आशिल्लो मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हाची भुमिका ह्या बाबतींत महत्वाची थारतली, म्हणजेच ह्या मंत्रिमंडळाचेर प्रमोद सावंताचोच प्रभाव आसतलो इतले खरे। ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही। आता घेऊया एक लहानसो विसव, खंयच वचू नका, पळयत रावात गोमंतक टीव्ही। गोयच्या शिगम्याची फर्स्ट लाईन न्हू काय वयर आसा गिरे आ बर विसवा उपरांत येवकार। गोंयच्या शिगम्याची शारांतल्या लोकांक मजा दिवपी पणजे शिगम्याची मिरवणूक शेनवारा दनपारा सुरू जाली। दोतोर प्रमोद सावंतान पणजे शिगम्याची मिरवणुकीचें उक्तावण केलें। रोमटामेळ वाजोवपी गोंयभरच्या पंगडांनी गाजयल्लो पळयात पणजे शिगम्याची ही रंगयाळी खीण चित्रां। फ्लोटांक चित्ररथांक शिगम्याच्या सुरवात झालेल्या पणजेच्या राजधानीतलो हो पहिलो फ्लोट कुडचडेचो जो आता नुकतोच सुरवात झाला। रावणाच्या दरबारान जेन्ना मारुतीक बंदिस्त केल्लो ते हे चित्र त्यांच्यानी केला रामायणातले तुम्ही पळोवपाक शकता। वोदळच्यान रोमटामेळ पणजेच्या शिगम्याक शिगम्याक चालू असले ते आता सोपला आणि चित्ररथांक हांगासर सुरवात झालेली आसा।
आता सुमार आठांक सुमार ह्या चित्ररथांची पणजे हांगासर सुरवात जाली. 5:30 रोमटा मेळाक सुरवात जाल्लेली. तुम्ही पळोवपाक शकता की पणजे राजधानीत वो पयलो फ्लोट कुडचड्याचो येल्लो आसा. त्याच्या फाटल्यान खुबशे फ्लोट येल्ले आसा. बांदोड्याचो एक फ्लोट आसा, तितूनय रावण केल्लेलो आसा. अशी वेगवेगळी चित्ररथां आर्टिस्टांनी केल्लेली आसा. तुम्ही पळोवपाक शकता हो रावण केला, त्याच्या फाटल्यान मारुतीक बंदी केला, ते सगळे चित्र तुमकां फाटल्यान दिसतले. आनी करता करता रात जाल्लेली आसा आनी हे भव्य दिव्य फ्लोटांची सुरवात हांगासर जाल्लेली आसा. हे खरें तर पळोवपाक गेले जाल्यार रातचीच हीं चित्रां पळोवपाक बरीं दिसतात, चकचकीत दिसता. भरजरी वस्त्रां तेंचेर घातलेलीं आसा. आतां पळोवपाक लोकांची गर्दी हांगासर वाडलेली आसा. वोदोळ तितले लोक नासले, पूण जशे जशे चित्ररथ फ्लोट हांगासर वाडत सुरवात जाली तशें तशें लोकांची संख्या वाडत गेल्लेली आसा. पळोवपाक शकता आतां हो फाटल्यान मारुती केला, म्हणजे रावणान जेन्ना मारुतीक आपल्या दरबारान बंद केल्लो ते हे चित्र आसा. कुडचडचो हो फ्लोट, कुडचडचो हो चित्ररथ तुमी पळयात. मारुतीक बंदिस्त केल्लेलो हो फ्लोट हांगासर सुरवात जाल्लेली आसा. कुडचडेच्यान हो पयलोच फ्लोटाक सुरवात जाला पणजे. हांगासर लोकांक खूब एक उत्सुकता लागून उरलेली की केन्ना रोमटामेळ सोंपता, कित्याक खूब वगत रोमटामेळ चालू उरले. आनी मागीर आतां ह्या फ्लोटाची सुरवात जाली. आनी आतां लोकांची गर्दी वाडपाक लागला. पळयात कशी गर्दी हे पणजेच्या फ्लोटाक वाडत गेल्लेली आसा. तुमी काँग्रेसीचो विरोधी पक्ष फुडारी कोण, हांव तूं काय तो, हो प्रश्न सध्या काँग्रेसींतल्या ज्येश्ठ आमदारांक सतावपाक लागला. विरोधी पक्ष फुडारी केन्ना थारतलो काय विचारल्यार ते सगळे दिल्लीत हायकमांड थारयता अशें दिगंबर कामत म्हणटा. जाल्यार पणजे ही म्हजेर ही जबाबदारी दिल्यार हांव सामको तयार अशें मायकलान उलोवन दाखयला. हातूंतल्यान काँग्रेसीक तारीत जाल्यार हांवूच अशें मायकलाक सांगपाचें आसा काय कितें? भौमत घेवन सरकार स्थापनेची सपनां पळोवपी काँग्रेसीक वेंचणूक जिखूंक जमली ना ती जमली ना. मात आतां ताका विरोधी पक्ष फुडारी थारावपाक जमना अशी परिस्थिती काँग्रेसीन पळोवपाक मेळटा. विरोधी पक्ष फुडारी कोण ह्या प्रस्नाक काँग्रेसी कडे आजुनूय जाप ना. आदलो विरोधी पक्षनेतो दिगंबर कामताक विचारल्यार ते सगळे दिल्लीत थारतले, आमचो हायकमांड तो निर्णय घेतलो अशें सांगून तो वेळ मारून व्हरता. उपवेशनाचे काँग्रेसची पद्दती प्रमाणे ती पयर येवन गेल्या पाटील, ती वयर रिपोर्ट दिली, ती डिस्कस करतली आनी देन दे वील डिस्कस. जाल्यार दुसरे वटेन विरोधी पक्ष फुडारी जावपाक मायकल लोबो धोपराक बाशींग बांदून तयार, हे बाबतीन दिल्लीत निर्णय जातलो. मात विरोधी पक्ष फुडारी जावपा खातीर हांव तयार आसा असो तो नेटान सांगत सुटला. लोकांचे खंय प्रस्न खरपणान विधानसभेत मांडपाक जाय अशेंय तो उलयलो. हाचे वेल्यान अप्रत्यक्षपणान हांवूच विरोधी पक्ष फुडारी जावपाक पात्र असो अप्रत्यक्ष सूर ताणें आळयला. डिस्कशन आयच्या मिटिंगेन काय जालें, दॅट मिटींग वील बी हेल्ड इन दिल्ली मे बी टुडे एनी हाव एनी टायम एन्ड थिंगासून डिसिजन जातले. नो वी आय वॉज कॉल्ड टू डिस्कस अबावट द इलेक्शन ओनली वॉट हॅज हॅपन. आमी दिला रिपोर्ट, दॅट इज प्युअरली ऑन द पार्टी टू डिसाईड. आय हांव डायरेक्ट कमेंट करूंक शकना तेजेर. बट इवन आय एम रेडी टू टू एक्सेप्ट इट एन्ड टू होल्ड द फोर्ट इन द असेंब्ली ऑल्सो एन्ड आउटसाइड द असेंब्ली. वी वील स्ट्रॉंगली वर्क फॉर द पीपल ऑफ गोवा, वेदर इट इज एनी टायप्स ऑफ इश्यूज वीच कम अप राईट फ्रॉम नॉर्थ टू साऊथ गोवा. आता सिनियर मोस्ट दिगंबर कामत काय पक्ष भोवून आयिल्लो मायकल, विरोधी पक्ष फुडाऱ्याचे दान काँग्रेसीचे हायकमांड कोणाच्या पदरान घालतलो काय? ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही. काय दिसा फाटी संडे ऑन ये लकी या नायजेरियनाक सालिगावच्या रेस्टॉरंटान सुमार 66.95 लाखांची गुवळे वखदां दवरिल्ल्यान पुलिसांनी अटक केली. ह्या घडणुके उपरांत गुवळे वखदां विकपी लोकांचेर अरिश्ट आयिल्ल्याचें दिसून येता. जातूंतलो चडसो वांटो आफ्रिकन आनी खास करून नायजेरियनाचोच आसा. 31 डिसेंबर 2013 ह्या दिसा नायजेरियनांचोच एक वांगडी ओबोदो उजोमो सायमन हाका गुवळे वखदांक लागून जाल्ल्या झगड्यांत आनी सुडाच्या हेतान संपत्तेचें लुकसाण केल्ल्यान ताजी हत्या केल्ली. अजाप करपी गजाल म्हळ्यार ह्याच नायजेरियन पंगडातल्या कांय लोकांनी परवरे आंदोलन करीत महामार्ग आडोवन सायमनचे मडे एम्ब्युलन्सांतल्यान देवयल्लें.
जाचे खातीर सुमार 52 लोकांक बंदखणीन घातिल्ले. हातूंतले चडशे लोक गोंयांतूच आसून तांचेर अजूनय खटले चालूच आसा. पोलिसांनी केल्ल्या सर्वेक्षणा प्रमाण प्रवास कागदपत्रां नाशिल्ल्यान आनी अमली पदार्थांच्या तस्करेंत वांटो आसा ह्या आरोपा खाला 2010 ते 2014 मेरेन सुमार 189 नायजेरियनांक गोंयांत अटक केल्ली. जाल्यार 2009 सावन राज्यात अमली पदार्थांच्या तस्करे खातीर अटक केल्ल्या परदेशी नागरिकां मदले सुमार 40% नायजेरियन आसात. 2013 जाल्ली घडणूक आनी उपरांत जाल्ल्यो घुवळे वखदा खातीरच्यो नायजेरियनांच्यो केसी ह्या वयल्यान हो नायजेरियनांचो पंगड गोंयांत कितलो घटमूट आसा हे लक्षात येता. आनी 2 दिसा फाटी सालिगांवांत जाल्ली घडणूक हे ताजेच एक उदाहरण. And confiscated drugs around worth around 67 lakhs. In this raid, we have confiscated LSD liquid, which is nearly 65 grams, and MDMA around 20.45 grams. 2013 घडणुकेतल्या नायजेरियन लोकांमधल्या चडशा लोकांचेर ड्रग्स बलात्कार आणि हेर गजालीं खातीर कागाळी नोंद आसात. 52 मधल्या 2 जणांक मरण आयले जाल्यार सुमार 15 जणांक बंदखणीन दवरल्यात. ह्या गजालींनी आडकिल्ल्याचे कारण दिवन हेच नायजेरियन गोंयांत चड वेळ रावपाचे निमित्त सोदतात आणि गोंयांत आपलो घराबो थाटतात. पॉल ओझोमे 2016 आणि एजे मिलर 2019 ह्या दोघा नायजेरियनांक मात आग्वाद आणि कोलवाळे जेलीत खटलो चालू असतानाच मरण आयले. जाल्यार पोलिसांचेर हल्लो प्रकरण दंगलेत वाटेकार आशिल्ल्या केनेथ उपवेग्द ह्या नायजेरियनाचेर 31 पिरायेच्या गोयच्या बायलेक अपहरण आणि बलात्कार प्रकरणात कागाळ नोंद आसा. हालीच जाल्ले सालिगांवचे घुवळे वखदांची जप्ती धरल्यार या प्रकरणांचो आंकडो वाढत आसा आणि हातूंत नायजेरियन चड आसात अशें सर्वेक्षणांतल्यान सिद्ध जाता. ब्युरो रिपोर्ट, गोमंतक टीव्ही. गोयची दू अर्चिता सिद्धांत शिरोडकरान राष्ट्रीय वेटलिफ्टिंग सर्तीन पदक मेळयला. राष्ट्रीय वेटलिफ्टिंग सर्तीन पदक मेळोवपी अर्चितान गोयचे पयली चली म्हण नामना जोडल्या. ओडिसांतल्या भुवनेश्वर शारांत सुरू आशिल्ले राष्ट्रीय वेटलिफ्टिंग सर्तीन अर्चितान ब्रॉन्झ पदक मेळयला. अर्चिता सिद्धांत शिरोडकरान 45 सर्तकां भितर 79, 82 आनी 84 किलो उखलून जैत जोडले. 16 वर्सांच्या ह्या अर्चितान राष्ट्रीय सर्तीन दुसरे फावट वांटो घेतला. अर्चितान गोंयचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या वांगडा गोवा वेटलिफ्टिंग असोसिएशनचे जयेश नायक हांचे उपकार आटयले. राष्ट्रीय पदकां मेळयले म्हण ताणें आपल्या आवय बापायक ताचे श्रेय दिला. Here we go then, 82 kilograms. Attempt number 2. And getting that right there, 3 white lights. Good lift that's been called for Archita. There we go then. Archita Siddhant Shirodkar, she gets that good lift there in her last and final attempt. There you go, making sure the first attempt is right. Make sure she's standing. And then from here on, there you go, attempting to push it above her head. Nicely done. शिवोलची आमदार डिलायला लोबोन मारना शिवोलीच्या शेतकऱ्यांक फुकट मळणीचे मिशीन दिला. वेचणुके वेळार आपण मळणीचे मिशीन दिवपाचे आश्वासन दिल्ले.
ते प्रमाण वायंगण शेताक लागपी आपणें हें मशीन दिलां. मशिनाचे शेतकाराक येवपी भाडे आपूण फारीक करतली अशेंय तिणें सांगलें. मॅनिफेस्टोन आमच्या सगळ्या शिवोलच्या शेतकारांक प्रॉमीस आसलें की आमी जिकोन येयल्यार हें फ्री हार्वेस्टींग मशीन आमच्या सगळ्या शिवोलच्या वाठारांतल्या शेतकारांक मेळतलें म्हणून. आय कॅनॉट से आमी ऑपोजिशनान आहात नाल्यार रुलिंगान आहात. हांगा मारना इग्रेज वाड्यान मागीर ते सोड्यान एकूच दीस आनी मागीर ओशेल पंचायतीन पळयतली. फ्री ऑफ कॉस्ट या हे कितें आसता 2,400 रुपया एका वराक ते आनी हितूंतले 1,400 सरकार दितालो आनी 1,400 वर्साच्या वर्सा पर आवर आमचो शेतकार दितालो. सो हांव ते शेतकाराचे कॉस्ट हांव फारीक करता 1,400 आहा पळय ते 1,200. आतां फ्रॉम 1 एप्रील आय हॅव हर्ड ते 2,800 पर आवर जातले. हांव इतके वर्सां हांव शेत ओंपतां धाकटेपणां हो इतके वर्सां जालीं तेन्ना आजून पळय ते जोतां बांदपी मान्यान कोण ना शेतकार कोण ना व्हडलो जोतां बांदपी. हांव आजून हीं शेतां बांदतां आनी शेतां सगळ्यां परस म्हाजी न्हिदो एक दीस तरी मेळ्ळें शेत हांव दरिना आख्खो पास की हांव शेतान. सो मॅडम तुमकां आतां हें मिशीन फ्री दिलां कितें कितें दिसता तुका? आमकां हें मिशीन फ्री मिशीन दिलां. आयच्यो ह्यो खबऱ्यो हांगाच सोंपता. हांव संजना तुमचो निरोप घेता आनीकूय खबरां खातीर पळयत रावात गोमंतक टीव्ही.